आम्ही टाकळीकर या ग्रुपच्या वतीने गावासाठी भूमिपुत्रांनी पिण्याच्या पाण्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प बसवलाय. त्यामध्ये दररोज 8,000 लिटर पाणी आज लोक पिण्यासाठी वापरतायत. बिसलरी वॉटर 50 पैसे प्रति लिटरने मिळते. त्यामुळे गावामध्ये लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत आजाराचे प्रमाण कमी झालंय. संपूर्ण देशातून या प्रकल्पाचं कौतुक होत असताना आम्ही टाकळीकर ग्रुपच्या वतीने दुसऱ्या प्रकल्पाचे ध्येय पूर्ण होतंय. अमरधान सुशोभीकरण, सार्वजनिक शौचालय इत्यादी कामे आज पूर्ण होत आहेत. या प्रकल्प पूर्तीसाठी आम्ही टाकळीकर ग्रुपच्या सर्व सदस्यांनी कठोर परिश्रम घेतलेत. या प्रकल्पाविषयी डॉक्टर भाऊसाहेब खिलारी यांनी अधिक माहिती दिली आहे. पहिला जलशुद्धीकरण प्रकल्प अतिशय चांगल्या रीतीने यशस्वी झाल्यानंतर टाकळीकर ग्रुपने दुसऱ्या प्रकल्पाचा संकल्प मागील वर्षी केला होता आणि येत्या 10 तारखेला त्या दुसऱ्या प्रकल्पाचे उद्घाटन माननीय समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते टाकळी डोकेश्वर येथे होत आहे. ज्यावेळेस पाण्याची समस्या सोडवत असताना टाकळी डोकेश्वर मधील ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचं पाणी देण्याचा टाकळी डोकेश्वरच्या भूमिपुत्रांनी आम्ही टाकळीकर ग्रुपच्या माध्यमातून प्रयत्न केला आणि आज सुमारे 8,000 लिटर पाणी या प्रकल्पातून शुद्ध पाणी बिस्लेरी पाणी या गावातील लोक वापरत आहेत. सांगायला अतिशय आनंद वाटतो की त्याच्यानंतर जो प्रकल्प सुरू करण्यात आला तो म्हणजे सुलभ शौचालयाचा. आज सगळीकडे स्वच्छतेचा नारा देत आपण पुढे जात असताना, नरेंद्र मोदीजी स्वच्छतेचा नारा देत आपल्याला पुढे घेऊन जात असताना आपण कुठे कमी पडतो आहोत का हे पाहून टाकळीकर ग्रुपने टाकळी डोकेश्वरच्या स्टँडवर एक सुलभ शौचालयाची निर्मिती केली. त्याचबरोबर त्या ठिकाणी त्याचा मेंटेनन्स करण्याकरता बारवेची स्वच्छता, त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेल्या आडातील गाळ काढणे व आडाला कठडा बसवणे यासारखी महत्वाची कामे केली. या परिसरामध्ये संपूर्णतः पेविंग ब्लॉक टाकून निरनिराळे वनीकरण करून झाडांची लागवड करून या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात आले असून या प्रकल्पासाठी लागणारे पाणी जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये जे पाणी वाया जात आहे तिथून पाईपलाईन टाकून ते पाणी साधारणपणे 1/2 किलोमीटर उचललेले असून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची पाण्याची कमतरता या सुलभ शौचालयाकरता पडणार नाही अशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेले आहे. परिसरातील नागरिकांना तसेच येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांना ही नम्र विनंती करण्यात येत आहे की आपण या सुरू केलेल्या आधुनिक सुविधेचा लाभ घ्यावा व वातावरण परिस्थिती जास्तीत जास्त स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करावी. याचबरोबर आम्ही टाकळीकर ग्रुप हा भविष्यात देखील निरनिराळ्या योजना राबवणार असून परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की या आम्ही टाकळीकर ग्रुपच्या प्रकल्पांमध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवून आपलं गाव स्वच्छ व सुंदर होण्यासाठी मदत करावी तसेच विकसित होण्यासाठी मदत करावी. नम्र विनंती. या प्रसंगी आम्ही टाकळीकर ग्रुपच्या वतीने अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर बाळासाहेब बांडे चानसे प्रवीणबापू कटारिया यांच्या सर्वांच्या वतीने मी आपणास पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. या लोकार्पण सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन आम्ही टाकळीकर ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब बांडे, सचिव चांद शेख, खजिनदार प्रवीण कटारिया, डॉक्टर खिलारी संतोष सोनावळे यांनी केले. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर.